संस्था आहे की त्याचा आपल्याला काय फायदा करून घेतो, त्याची प्रेसिडेन्सी इंडियामध्ये आली आहे आणि त्याचं उद्घाटन ते करत होते. त्यावेळेस ते म्हणाले की आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुम्ही शोधून काढले, की संगीत तुम्ही ऐकायला लागला की तुमची मनाची एकाग्रता इतकी वाढते की तुम्ही कशावेळी तुम्ही दुसऱ्या कुठल्याही गोष्टीमध्ये होऊ शकणार नाही आणि त्यामुळे तुमची मेंटल हेल्थ सुधारेल. कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये तुम्ही अगदी सोयीस्कररित्या पास होऊ शकाल आणि त्याचमुळे तुमची प्रतिभा वाढेल. आणि आपल्या धर्मपुरामध्ये आपण काही मोजकी उदाहरणं देतो पण ही उदाहरणं पसरत नाही. एकच गोपू देशपांडे तयार होतो, एकच पैलवान बाबासाहेब चव्हाण तयार होतात, एकच कोणी पुढे जातो आणि लाभ आवडतो. आपण मुंबईच्या एअरपोर्टवर गेल्यावर आपल्याला हार्मोनिया गायकवाडांची आठवण येते, कारण बीबीसीचे सगळे एअरपोर्ट साफ करत असतात. प्रत्येकाने वेगळ्या पायंडा काढल्या, नाट्यसभेत दिसत वसंत नाट्याने वसंत कार्यक्रमाने वेगळ्या पद्धतीची नाट्य केली. गोपू देशपांडे वेगळ्या प्रकारचं पुस्तकं लिहिण्याची सुरुवात केली. आपल्या हनुमंता गायकवाडांनी वेगळ्या प्रकारचा बिझनेस करून दाखवला. बिझनेस काय बरेच करतात पण वेगळ्या प्रकारचा. आता ते उदाहरण दिले की आपल्या शिक्षकांनी हायवेवरती रेस्टॉरंट काढलं, त्या रेस्टॉरंटचं पण फार मोठं महत्त्व आहे. तसंच मला वाटतं की आपले जे कोणी संगीतकार होतील त्याच्यामुळे त्यांची प्रतिभा वाढेल, वेगळे काही करण्याची हे इच्छा होईल, त्यासाठी आम्ही येते. त्यावेळेस सौमशीने मला म्हणाले होते की आपण संगीतमय मुलाखत दिवाळी संध्याकाळ सुरू करूया आणि ते आम्ही मागच्या वर्षीपासून सुरू केलं. आता ही प्रथा आम्ही पुढे चालू ठेवणार आहोत आणि यावेळेस मला सांगावं असं वाटतं की माझे मित्र समीर कुलकर्णी माहिती माहिती पण 10 वर्षापूर्वी ते ह्या स्टेजवर आले आणि ह्या स्टेजवरून त्यांनी सतारवादन केलं. नंतर ते देवळामध्ये आमच्या रामाच्या देवळामध्ये आले, आम्ही बसलो होतो आणि चर्चा केली होती आणि आज ते त्याच्या मुली समवेत आलेले. त्यावेळेस बऱ्याच जणांना वाटत असं आहे की सतार काय वाजवत होते, तुलतुलं करत बसत. आज त्यांनी 20 देशांमध्ये कार्यक्रम केलेले, 48 कार्यक्रम, 1800 कार्यक्रम केलेले आहेत. हेमतपुरात आपल्या स्टेजवर केलेला माणूस सगळ्या जगभरचा मलाच आनंद वाटायला त्यांच्या पेक्षा जास्त. अरे आमच्या हेमतपूरपासून तू सुरुवात केलीस, त्यावेळेस तू नुसते शिकाऊ होते आणि मला वाटतं की त्यांच्या आता मुली ज्या आहेत त्यांनी ज्या प्रकारे त्यांना वाढवलेला आहे त्यामुळे त्यांनी तुमच्या बाळगांना सुद्धा त्यांना विचारता येईल. एकाओ तुम्ही असा नाही विचारता येईल काही वर्षांनंतर लग्न करायचं जाते कशाला तुम्ही सत्ता शिकवता किंवा मुलाला विचारता येईल काव तुम्ही मुलीला सत्ता शिकवता मग त्या चौथीच्या किंवा SSC च्या बोर्डात कशा येणार मग त्यांना तुम्ही नोकरी कशी मिळणार हे प्रश्न जेव्हा येतात तेव्हा मला वाटतं की अशा लोकांना इथे येऊन लोकांना तुम्ही दाखवावं आणि सांगावं की जगामध्ये उसाच्या शेती या जगामध्ये साखर कारखान्याच्या नोकरीपेक्षाही पुढे काहीतरी आहे आणि या जगामध्ये नुसतं राजकारण खेळत बसण्यापेक्षाही पुढे काही आहे हे लोकांना कळायला लागेल तेव्हा आम्हाला कळेल की खरं जीवन कसं जगावं. जीवन पण थोडंसं आहे पण ते कसं जगावं हे अशा प्रोग्राममुळे आपल्याला कळेल. मला प्रथम अरुण माने सर आणि फाउंडेशन शिक्षण संस्था आणि श्रीराम फाउंडेशनचे नितीन माने त्यांचे आभार मानायचे आहेत. पण त्याशिवाय मला असं कधीतरी वाटतं की इंग्रजीमध्ये एक म्हण आहे आपले बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन देअर स्टँड्स अ वुमन. आज दोन प्रकार घडत आहेत, माझ्या पाठीमागे ज्या बाई उभ्या आहेत मनीषा माने त्यामुळे ते होत आहे. त्यामुळे आपले बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल संगीत आयटम देअर स्टँड्स अ वुमन आणि मला वाटतं त्यांच्या समोर त्याच्या विसर्जन